जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि या विषयाच्या संदर्भात आपण आतापर्यंत खूप प्रवचनं केली, प्रबोधन केलं आणि आता आपण सध्या जो विषय घेतो आहोत तो म्हणजे मनशांती। की प्रत्येक माणसाला मनशांती हवी असते पण मनशांती हवी असं म्हणून मनशांती मिळत नाही। मनशांती पाहिजे असं म्हणून मनशांती मिळणार नाही, तर मनशांतीसाठी जे करायला पाहिजे ते केलं तर मनशांती मिळते। परंतु हे न समजल्यामुळे पुष्कळ मंडळी जे आहेत ते मनशांतीसाठी कुठे जंगलात जातात, कुठे लांब कुठे 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 निनिया संस्था आहेत, ते काय कोण मेडिटेशन शिकवतं, कोण काय शिकवतं, कोण काय शिकवतं आणि त्या ठिकाणी बरेच पैसे खर्च करून सुद्धा जातात। 5-5 हजार, 10-10 हजार रुपये खर्च करून लोक जातात पण एवढं करून मनशांती मिळते का? मनशांती मिळत नाही हा अनेक लोकांचा अनुभव आहे जे माझ्या संपर्कात आहेत। की अशा अनेक ठिकाणी गेलेले लोक माझ्या संपर्कात आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला थोड्या वेळ बरं वाटतं पण नंतर आम्हाला पूर्वीच्या पदावर म्हणजे ते कुत्र्याचं शेपूट वाकडे वाकडे म्हणतात ना तसं होतं। एकदा अशी गंमत झाली की एक माणूस तो म्हणाला कुत्र्याचं शेपूट वाकडं कसं होत नाही ते मी बघतो म्हणाला। कळलं की नाही कुत्र्याचं शेपूट कसं वाकडं होत नाही ते बघतो। मग त्याने एक नळी आणली कळलं का, आणि त्या नळीमध्ये घातलं शेपूट, बघा म्हणा आता सरळ झालं की नाही, का नळी सरळ ना त्यामुळे शेपूट सरळ, बघा म्हणाले झालं की नाही, सगळ्यांनी ताळ्या पिटल्या। मग एक तिकडे चांगला माणूस होता, सज्जन माणूस, तो म्हणाला आता तू असं कर ती नळ काढ, बाजूला ती नळी आहे ना ती आता काढ, तर नळी काढली तर काय होणार ती सरळच राहणार, कारण मी ती सरळ केलेलीच आहे ना नळीत घालून, काढ तर खरं। नळी काढल्याबरोबर ते कुत्र्याचं शेपूट पुन्हा असं वाकडं ते वाकडं, कळलं की नाही। तसं हे मन जे आहे ना हे आपलं शेपूट आहे आणि हे वाकडं नेहमी वाकडं वाकड्यात जातं, वाकडं चालतं, बघा मी दोन शब्द वापरले, ते नेहमी वाकड्यात जातं आणि वाकडं चालतं, ते कधी सरळ चालतच नाही। सर्प चालताना बघितलं आहे मी, तो टीव्हीवर बघितला आहे, प्रत्यक्ष बघायची काय वेळ आलेली नाही, तर सर्प असा 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 चालतो, तो सरळ गेला असं होत नाही, असा असा चालतो। मला सांगायचा मुद्दा असा, तसं मन जे आहे ना हे मन सरळ कधी चालतच नाही, ते वाकडं 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 आणि पुन्हा ते वाकड्यात जातं, कळलं की नाही। की कुठलाही सरळ बघायची त्याला दृष्टीत नाही, तो वाकड्या नजरेनेच बघणार। मग आम्ही म्हणतो काही लोक वाकडे असतात, मग नावाचे वाकडे असतात ते वेगळे, कळलं की नाही, पण मनाने वाकडे असतात की त्यांना वाकडंच दिसतं, त्यांना वाकडं दिसतं, तुम्ही काही बोललं ना वाकडं दिसतं त्याला। मी बोलण्याची सोय नाही अशी परिस्थिती होते। आमच्या काही नातेवाईक आम्हाला माहिती आहे की ते आमच्या घरी आले ना की आमच्या पोटात गोळा, कारण ह्यांच्याकडे बोललं नाही तर घरी जाऊन सांगणार ह्यांना मिजास चढलेली आहे म्हणून, बरं काही बोललं तर वाकडा अर्थ काढणार, कळलं की नाही। असे बरेच लोक असतात, एक आणि दोन नाही, तर दृष्टी बघण्याची सुद्धा वाकडी, कळलं की नाही, संशयित नजरेनेच बघणार कुठल्याही गोष्टीकडे, सरळ बघणारच नाही संशयित दृष्टीने। आपण सरळ बोललेलो असतो ते वाकड्याच अर्थ काढतात, ते वाकडे, म्हणून मी यांना वाकडे म्हणतो, या सगळ्यांना वाकडे म्हणतो, नावाचे वाकडे वेगळे, हे वाकडे वेगळे। तर हे जे आपलं जे मन आहे, हे मन जे आहे हे तुम्ही किती जरी सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते कुत्र्याच्या शेपटासारखं वाकडं होतं, म्हणून मनशांती मिळत नाही। जगामध्ये माणसाला मनशांती मिळत नाही तर कारण मनाचा स्वभावच तसा येतो। मग तुम्ही म्हणा मनाचा स्वभाव तसा आहे तर मग काय उपयोग आहे, आम्ही काय करणार असं तुम्ही म्हणणार, मला माहीत आहे तुम्ही काय म्हणणार की मिठाचा स्वभाव जर खारट आहे तर मीठ काय करणार, साखरेचा स्वभाव गोड आहे त्यामुळे साखर नेहमीच गोड,
मीठ नेहमीच खारट, चिंच नेहमी आंबट, मग आता चिंच काय करणार, आंबट आहे म्हणून चिंच काय रडत बसणार, खारट आहे म्हणून मीठ काय रडत बसणार, चिंच वेगळी मीठ वेगळं, हे सगळे पदार्थ वेगळे आहेत, तू माणूस आहे त्यांच्यात आणि तुझ्यात फरक आहे, तू माणूस आहे, तुला देवाने बुद्धी दिलेली आहे, देवाने तुला विचारशक्ती दिलेली आहे, तुला शिक्षण शिकवण देणारे लोक आहेत, तुला मार्गदर्शन करणारे गुरु सद्गुरु आहेत, म्हणून तू हे सांगून चालायचं नाही की मनाचा स्वभाव आहे त्याला आम्ही काय करणार, नाही, मनाचा स्वभाव जर वाकडा असेल तर त्याला सरळ करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, कळलं की नाही. आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये अनेक लोकांचे स्वभाव बदलले, अनेक लोकांचे स्वभाव बदलले, पुष्कळ लोक म्हणतात स्वभाव बदलत नाही, कारण की मेल्याशिवाय स्वभाव बदलत नाही अशी म्हण पण आहे, ते खरं नाही, कळलं की नाही. दारू एकदा चिकटली की सुटत नाही, खरं नाही हे. जसं आमच्या जीवनविद्या मिशन हजारो लोकांनी दारू सोडली, काय आमची, आणि ज्यांनी सोडली ते आज प्रवचन करून इतरांना दारू सोडायला लावतात, इतकं त्यांची प्रगती. तेव्हा मन हे वाकडं आहे, ते सरळ होणारच नाही, कारण मनाचा स्वभावच तसा आहे, हे तू बोलून चालणार नाही, कारण तू माणूस आहे, कारण तू माणूस आहे आणि देवाने तुला काय काय दिलेलं आहे, कळलं की नाही, काय काय दिलेलं आहे, विचारशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, धारणाशक्ती, संकल्पशक्ती, बुद्धी, मन, चित्त, सगळं काही देवाने तुला दिलेलं आहे, मग ह्याचा तू उपयोग कधी करणार, तू बुद्धीचा वापर कधी करणार. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. की मनशांती तुला पाहिजे ना, तू बुद्धीचा असा वापर कर की तुला मनशांती मिळाली पाहिजे, कळलं की नाही. देव मिळणं आणि मनशांती मिळणं काय एकच, जवळजवळ एकच, कळलं की नाही. ज्याला देव मिळाला त्याला मनशांती मिळते, पण मनशांती मिळाली म्हणजे देव मिळाला असं मात्र नाही, ते दोन ह्याच्यामध्ये फरक आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे मन आहे, हे मन नेहमी वाकड्यात जातं, ते सरळ होत नाही. म्हणून तुम्ही असं जर म्हणाल की बा आम्ही नामस्मरण करायला लागल्यानंतर आमच्या मनामध्ये अनेक विचार येतात, आम्ही काय करू शकत नाही, तर तसं नाही. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे इकडे तिकडे धावण्यापेक्षा, कळलं की नाही, जंगलात जाणं, गुहेत बसणं, खोलीमध्ये स्वतःला कोंडून घेणं, काही लोक असे असतात ते मौन धारण करतात, बोलतच नाहीत, कळलं की नाही. अशा अनेक तऱ्हेचे जे प्रयोग तुम्ही करताय ते करण्याची गरज नाही. मग मनशांतीसाठी तू काय केलं पाहिजे ते जीवनविद्या सांगते, की मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव जो आहे त्याच्यामध्ये स्व आणि भाव आहे, स्व आणि भाव आहे. म्हणून हा जो स्वभाव आहे म्हणजे स्वतःचाच, स्व म्हणजे स्वतःचा तो भाव आहे. मग हा जर भाव बदलायचा असेल तर ते कोणाच्या ठिकाणी आहे, स्वच्या ठिकाणी आहे. म्हणून हा जो स्व आहे तो स्व म्हणजे कोण आहे, तो मीच आहे, तो स्व स्व ज्याला म्हणतात ना तो मीच आहे. आणि म्हणून माझ्यामध्ये स्वभाव बदलण्याचं सामर्थ्य आहे, मी मनात मात्र घेतलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही तर माझा स्वभाव बदलणारच नाही, मी आहे अशीच असणार, मी आहे असाच असणार, माझा स्वभाव असाच आहे, असं म्हणून तुम्ही जर म्हटलंत ना तर तुझं कधी, तू कधीच बदलणार नाही. दारू सोडायची ज्याची इच्छा आहे तोच दारू सोडतो, पण ज्याची इच्छाच नाही दारू पिणं हेच चांगलं असं जर म्हणायला लागलं एखादा, मी दारूच पिणार, तर कोण त्याला ब्रह्मदेव जरी आला तरी काय उपयोग नाही. म्हणून मन हे आपलं आहे हे लक्षात ठेवायचं, तू मनाचा स्वामी आहे, तू मनाचा स्वामी आहे. या मनावर आरूढ व्हायचं तर मनाने तुझ्यावर आरूढ व्हायचं हे तू ठरव, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. घोड्यावर आरूढ व्हायचं का घोड्याने तुझ्यावर आरूढ व्हायचं, घोडा तुझ्यावर जर आरूढ झाला
तर काय होईल, तू चेंगरून मारशील. घोड्यावर तू आरूढ झाला तर काय होईल, तू मुक्कामाला सुखाने जाशील. तसं आपलं मन म्हणजे घोडा आहे, आज तो आपल्या जुरावर बसलेला आहे, म्हणून आपला चेन्नामेंदा झालेला आहे. नको नको संसार शिरावरी भार, असं आपण म्हणतो ना, बाबा नको संसार तापे, तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, असं म्हणण्याची वेळ. नको तो संसार, नको तो प्रपंच, असं वाटायला लागतं. हे का होतं, ह्याचं कारण का, ह्याचं कारण आपण मनाचे स्वामी आहोत हे आपण विसरलो, आणि आज आपण मनाच्या आहारी गेलेलो आहोत. मना मन आपल्या उरावर बसलेलं आहे, आपण मनाच्या उरावर बसलं पाहिजे. मनाच्या उरावर बसण्याचा सोपा उपाय काय, नामस्मरण. मनाच्या उरावर तुला बसायचं आहे ना, त्याला उपाय म्हणजे नामस्मरण. म्हणून नामस्मरण करायला सुरुवात केली की मन काय करतं, बंड करतं. बघा तुम्ही, तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली ना, मन बंड करतं. आणि मनाने एकदा बंड केलं ना की मनाच्या तुम्ही आहारी गेलेले असल्यामुळे, ते मन तुमचं स्वामी झाल्यामुळे, ते नामस्मरण कधी बेपत्ता झालं तुम्हाला कळत नाही. म्हणून तुम्ही नामस्मरण करायला बसा, करता 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 तुम्ही ऑफिसमध्ये जाल, किंवा बायको माहेरी गेलेली असेल तर, किंवा मुलं कुठेतरी अमेरिकेला गेली असेल तर, तुम्ही अमेरिकेला जाऊन पोचाल. इथे इथे नामस्मरणाला बसलं आहे. हे असं का होतं, ह्याचं कारण मन बंड करतं. मनाला स्थिर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात की मन बंड करतं. कळलं की नाही, एक लक्षात ठेवायचं की मन बंड करतं. आणि मनाने बंड केलं ना की आपण मनाच्या आहारी गेलेलो असल्यामुळे आपलं मनापुढे काही चालत नाही. कळलं की नाही, मनापुढे काही चालत नाही. मग ह्याला उपाय काय, ह्याला लगाम घालणारा कोणतरी पाहिजे. कळलं की नाही, या मनाला लगाम घालण्याचं सामर्थ्य नामात आहे. म्हणून नामस्मरण तुम्ही करायला सुरुवात केलीत ना, की आपोआप हळूहळू 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 मन तुमच्या ताब्यात यायला लागतं. हळूहळू, एका दिवसात आणि दोन दिवसात येणार नाही. कारण की तुकाराम महाराज एकदम साक्षात्कारी झाले नाहीत. त्यांनी नामस्मरण कसं केलं ते त्यांनीच स्वतः सांगितलं आहे. त्यांनी असं रात्रंदिवस करा राम नाम, असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे. रात्रंदिवस हा शब्द वापरला आहे. सांगायचा मुद्दा असा की तुकाराम महाराजाने आपली शेंडी झाडाला बांधून ठेवली का, तर झोप आल्यानंतर आपलं नामस्मरण बंद होईल या भीतीने त्यांनी शेंडी झाली. मग डुलकी आली की शेंडीला हिसका बसायचा, त्यांना जागृत घ्यायचं. केवढा प्रयत्नवाद बघा. मग तुकाराम महाराज किती प्रयत्नवादी होते, म्हणून असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराज प्रयत्नवादी होते. आता प्रयत्न त्याने ज्या दिशेने केले तो ती दिशा वेगळी होती, हा भाग वेगळा, पण प्रयत्न केल्याशिवाय त्यांना काहीच मिळालेलं नाही. म्हणून त्यांना एक आणि दोन दिवसात त्यांना साक्षात्कार झालेला नाही. म्हणून त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणून तू मज ठाई अभ्यासे मिळ, असं म्हटलेलं आहे. की अभ्यासाला या जगात दुष्कर असं काहीच नाही. तू काहीही अभ्यासाने मिळू शकतो. चंद्रावर सुद्धा तू जाऊ शकतो. किंबहुना आपण गेलो म्हणजे अजून आपण चंद्रावर पोचलेलो नाही, पण अमेरिकन आणि रशियन चंद्रावर जाऊन त्यांनी झेंडा त्यांच्या देशाचा लावून ते आले. कळलं की नाही, पण माणूस म्हणून आपण म्हणायला काही हरकत नाही, क्रेडिट घ्यायला काय हरकत आहे माणूस म्हणून. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की बुद्धीच्या बळावर ते गेलेत ना चंद्रावर. काय बुद्धी चालवली असेल त्यांनी, काय कॅल्क्युलेशन केलं असेल. कळलं की नाही, की चंद्र फिरतो आहे, पृथ्वी फिरते आहे, मध्ये ते अवकाश आहे, त्याच्यामधून ते भेद करून जायचं गुरुत्वाकर्षण, हे सगळं जर पाहिलं तर त्याने काय कॅल्क्युलेशन्स केली असतील आणि काय केलं असेल, ते म्हणजे बुद्धीचं वैभव काय असेल त्यांच्या ठिकाणी, ह्याचा आपण जसं विचार केला तरी आपण थक्क होतो. ते सांगायचा म्हणा मुद्दा असा की हे जे बुद्धीचं जे वैभव आहे ते फार प्रचंड आहे. बुद्धीला अशक्य या जगात काही नाही, फक्त प्रयत्नाची जोड त्याला मिळाली
की बुद्धीला हे जगत अशक्य असं काहीही नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण हे करायला सुरुवात केल्यानंतर ताबडतोब विचार बंद होतील, मन स्थिर होईल, मनाला शांती मिळेल असं नाही. मग हळूहळू हळूहळू ताबड चालायला लागल्यानंतर एकदम मुक्कामाला पोचत नाही, चालता 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 मुक्कामाला पोचतो. तसं नामस्मरण करत 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 तुम्ही स्वरूपापर्यंत जाऊन पोचता. म्हणून स्मरण ते स्वरूप असा हा प्रवास आहे. स्मरण ते स्वरूप असा प्रवास आहे. नामस्मरण करता 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 तुम्ही आपोआप स्वरूपापर्यंत जाऊन पोचता, आपोआप. फक्त चालत राहिलं पाहिजे, फक्त चालत राहिलं पाहिजे, म्हणजे नाम घेत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही काय सांगतो, येईल तैसा बोल रामकृष्ण, तू नाम घेत राहा. आणि नाम घेता 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 मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं, विचार कमी कमी व्हायला लागतात. सुरुवातीला बंड करतं मी मगाशी सांगितलं, कारण का मनाला माहिती आहे की नामावर आपण बसलो की आपण खळास, हे मनाला माहिती आहे, कळलं की नाही. म्हणून मन नाम घ्यायलाच मागत नाही. एक माशी असते बघा, माशी ती सगळीकडे अशी फिरते बघा. आपल्या घरामध्ये माशा असतात ना, त्या सगळीकडे फिरतात. तुम्ही काय करा, एक निखारा ठेवा, निखारा. ती माशी निखाऱ्या जाऊन बसते का बघा, ती माशी त्या निखाऱ्यावर जाऊन बसते का बघा, ती सगळीकडे फिरेल, त्या निखाऱ्यावरती फिरेल पण निखाऱ्यावर बसणार नाही. का त्या माशीला माहिती आहे निखाऱ्यावर बसलो की खालास. तसं मन असं 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 फिरेल, असं 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 वाकडं राहील जाईल, पण ते नामावर बसायला मागत नाही. म्हणून नाम घेताना लोकांना कंटाळा येतो, कष्ट होतं. आता कष्ट काय होणार मला सांगा, नाम घ्यायला काय काय एरवी बडबड 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 करतात, कळलं की नाही. अरे बाबा पुरे तुझी बडबड म्हणण्याची वेळ येते. काही लोक फोन करतात ना, इतकी बडबड बडबड करतात, कळलं की नाही, की काय विचारून सोय नाही. तर सांगायचा मुद्दा असा की तू एवढी बडबड करतो आहेस ना, पण नाम घे ना. तर नाम घेणं आपल्याला कठीण जातं, बडबड करणं सोपं जातं. आता नाम ते काय, आपण नुसती जिभा हलवून घेणार किंवा मनातल्या मनात घेणार, तर काय कष्ट आहे? कष्ट नाही, खर्च नाही, त्रास नाही, आणि कुठे बंधनं कसलीच नाही. बाकीच्या ठिकाणी बंधनं आहेत, इथे बंधनं काही नाही. असं असून सुद्धा आम्ही नाम घेत नाही, कारण का मनाला काही नाम घेणार मन, नाम कोण घेणार, मन. आणि मनाला माहिती आहे नामावर आपण बसलो की खालास, असं आहे. म्हणून या ठिकाणी नामस्मरणाला मन अंकित होत नाही, याचं कारण हे आहे. मग ह्याला उपाय काय, ह्याला एक उपाय आहे, कळलं की नाही, तो म्हणजे सत्संग. म्हणून सगळ्या संतांनी काय सांगितलं, देवा तू आम्हाला नकोच, मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो तुम्ही ठेवा, मज भक्तीची आवडी सेवा व्हावी ऐसे जोडी. तुकाराम म्हणते एक अभंग आहे, कळ घे की कीर्तनाच्या शेवटी म्हणतात बघा, की हे देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. कळलं की नाही. मी तुका हेची ची शब्द वापरलं, हेच दे मला आणि काही देऊ नको, हेची दे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग ह्याच्यासाठी काय आहे, नलगे मुक्ती धन संपदा. आता काही लोक काय आहे, मी पुष्कळ ठिकाणी गेलेलो आहे ना, तिकडे नलगे मुक्ती धन घालतात आणि त्याच्या ठिकाणी आणि शब्द घालतात. नलगे मुक्ती आणि संपदा, धन का नाही घालत असं मी पुष्कळ ठिकाणी विचार केला आहे, धन का नाही घालत. नाही म्हणे तुकारामांचा अभंग तसा आहे, तसा नाही आहे. नलगे मुक्ती धन संपदा असाच अभंग आहे. मग ते धन का नाही घालत, तर त्यांना ते सोयीचं नाही, गैरसोयीचं वाटतं त्यांना, ते
म्हणून ते धन हा शब्दच गाळतात. तेव्हा सांगायचं मुद्दा संतसंग देई सदा, हे महत्त्वाचं आहे. संतसंग का मागितला की संतांच्या संगतीत तुम्ही गेलारेच गेलात की संतांचा वास तुम्हाला आपोआप लागायला लागतो, कारण की नाही म्हणून सहवास असं म्हटलेलं आहे. संतांचा जो सहवास आहे ना, आता आंब्याच्या जवळ गेलात काय होईल, काय सुगंध येईल नाही का? आंब्याच्या जवळ गेलात तुम्ही सुगंध येणार. तसं संतांच्या जवळ गेला ना की जो सुगंध आहे ना त्याला आनंद म्हणतात, त्याला आनंद म्हणतात. आणि हा आनंदाचा वास तुम्हाला संतांच्या जवळ गेला की मिळायला लागतो, हळूहळू त्यांची संतसंगतीची गोडी लागते आणि मग नामस्मरण आपोआप व्हायला लागतं. खरं संगत ही गोष्ट अशी आहे की संगती हा जो शब्द आहे ना त्याच्यामध्ये गती हा शब्द आहे. संगती, सद्गती किंवा दुर्गती हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून संतांची संगत मिळाली की तुमचं काम होतं. म्हणून पडवून या राई संतांची ये ठाई असं एके ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात. उगाच पडून या राई, तू नुसता संत आहे तिथे पडून राहा. पडून राहा म्हणजे अक्षरशः पडून नाही हा, नाही तर लोक त्याचाच अर्थ करतील. कीर्तन चाललेलं आहे आणि हा पडून राहिला आहे तसं नाही, की तू जिकडे संत आहेत ना तिकडे नुसता जाऊन बस, तरी तुझं कल्याण होईल. कारण त्या व्हायब्रेशन ज्या येतात ना त्या व्हायब्रेशन तुझ्या तुला ते आंघोळ घालतील त्या व्हायब्रेशनचं, आणि तुला हळूहळू नामस्मरण करण्याची आपोआप बुद्धी होईल. म्हणून हा एक सोपा उपाय आहे, एक अट्टासाने नामस्मरण करणं किंवा संतांच्या संगतीत राहून नामस्मरण करणं. आता हे करायचं की न करायचं हे तू ठरवायचं, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे.